नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजची मापं कशी घ्यायची आहे ती सांगणार आहे. कारण याचा व्हिडिओ मी पहिले टाकलेला होता, पण जसं कमेंट्समध्ये विचारलं गेलं की याची मापं कशी काढायची, तर मी खूप सोप्या पद्धतीने मापं कशी काढायची आहे ते मी आता शिकवणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा, ज्यावेळेस आपण मापं घेतो, एखाद्या ब्लाऊजचं माप घेतो, तर जो ब्लाऊजचं माप आपल्याला घ्यायचं आहे आणि ज्या ब्लाऊजच्या मापावर आपण ब्लाऊज शिवणार आहे, तर आपल्याला काय करायचं, आपलं जे माप असतं ब्लाऊजचं ते परफेक्ट असलं पाहिजे. किंवा तुम्ही अंगावर माप घेऊन पण ब्लाऊज शिवू शकता. तर आता इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजवर माप कसे घ्यायचे आहे ते शिकवणार आहे. आता हे बघा, ज्यावेळेस आपण ब्लाऊजचे मापं घेतो तर नेहमी आपण बॅकसाईडनी उंची मोजत असतो. बॅकसाईडनी का मोजतो, कारण बॅकसाईडला जसं म्हणतो फ्रंट साईडला हा कटोरीचा पार्ट असतो, इथे जर ओढल्यानंतर जी उंची जी आहे ती जास्त निघू शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही जी बॅकसाईड असते ही पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायची. व्यवस्थित ताट असा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि व्यवस्थित ती उंची मोजायची आहे. आता हे बघा, इथे जसं शोल्डर आपलं जॉईंट झालेलं आहे, ह्या शोल्डर जॉईंट झालेल्यापासून आपल्याला इथपर्यंत व्यवस्थित उंची मोजून घ्यायची. आता 13.5 इंच आपली उंची भरते. आता 13.5 इंच जर आपली उंची भरते तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण उंची घेतो त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं. आता इथे आपल्याला जसं आपण उंची मोजतो त्यासोबत आपल्याला बॅकसाईडचा गळा मोजायचा. आता हा गळा जो आहे हा सरळ रेषेत मोजायचा. कुणी क्रॉसमध्ये पण इथं सेंटरला मोजतो, जसं 9.5 इंच येतं, किंवा इथं सरळ रेषेमध्ये मोजला तर हा 9 इंच येतो. अशा पद्धतीने तुम्ही हा सरळ रेषेमध्ये गळा पण मोजू शकता. जशी पहिली आपण उंची घेतली त्यामध्ये आपण गळा पण पाठीमागचा लगेच मोजून घेतला. आता त्यानंतर आपल्याला फ्रंट साईड, आता फ्रंट साईडचे कोणते पार्ट मोजायचे, तर पहिलं आपण शोल्डर मोजणार. गळा एकदम व्यवस्थित ठेवायचा आणि शोल्डर मोजून घ्यायचं. 10.5 इंच आपलं शोल्डर येतं, कारण शोल्डर पट्टी आपली कमी आहे. शोल्डर पट्टी जर जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला 11 इंच शोल्डर हे घ्यावं लागतं. आता 10.5 ते 11.5 इंच आपलं हे शोल्डर निघतं. त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग. आता छातीचा चौथा भाग म्हटल्यावर हुकच्या साईडनी मोजायचं, आयच्या साईडनी मोजायचं नाही, कारण आयच्या साईडनी जर मोजलं तर आपली ही एक्स्ट्रा पट्टी असते. ही एक्स्ट्रा पट्टीमुळे आपलं माप जे आहे ते जास्त निघू शकतं. ही हुक पट्टी असते ही आतल्या साईडला फोल्ड झालेली असते, ही आतल्या साईडला फोल्ड झालेली असते, म्हणून आपण काय करणार आहे, इथे छातीचा चौथा भाग मोजणार आहोत. म्हणजे छातीचा चौथा भाग येतो आपला 9.5 इंच. 9.5 इंच छातीचा चौथा भाग आल्यानंतर इथे आपल्याला 8.5 इंच कंबरेचा चौथा भाग येतो आपला 8.5 इंच. त्यानंतर फ्रंट साईडचा गळा. आता फ्रंट साईडचा गळा कटोरी कट करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणी कुणी पूर्णपणे हा गळा जो आहे तो व्यवस्थित सरळ रेषेमध्ये मोजून घेतात. आपण काय करतो, इथपासून इथपर्यंतच गळ्याची उंची घेतो. आता इथे आपलं येतं 4.25 इंच. 4.25 इंच येतं. ही कटोरी काढण्याची पद्धत मी तुम्हाला शिकवलेली आहे की आपण गळा रुंदी ही 2.5 इंच घेत असतो. गळा रुंदी 2.5 इंच आणि गळा उंची 1.5 इंच. ही कटोरी काढण्याच्या पद्धतीचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो व्यवस्थित बघून तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता इथे आपलं 4.25 इंच आपण फक्त कटोरी जॉईंट करतो तिथपर्यंतच मोजून घेतो आणि एवढंच माप काढतो. आणि तसं आपला हा 6 इंचाचा गळा येतो. आता हे बघा, आपण छातीचे माप, कंबरेचे माप, शोल्डरचे माप घेतलेले आहे. आता आपल्याला बाहीचं माप घ्यायचं. आता इथे जर शोल्डर जॉईंट केलेलं असतं तिथपासून सरळ रेषेमध्ये आपण बाही मोजणार आहोत 4.5 इंच. बाहीची उंची येते आपली 4.5 इंच. त्यानंतर आपल्याला हा दंड घेर मोजायचा. हे बघा, 6.5 इंच आपल्याला हा दंड घेर येतो. आता 6.5 इंच दंड घेर आल्यानंतर ही क्रॉसपट्टी मी तुम्हाला सांगितलेली क्रॉसपट्टीचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. 4 इंचाची मी ही क्रॉसपट्टी काढत असते. आता इथे आपली ही 3.5 इंचाची, ही शिवणामध्ये 1/2 इंच जातं, म्हणजे 4 इंचाची क्रॉसपट्टी आपल्याला व्यवस्थित बसते. इथे आपली जवळजवळ 3.25 इंच भरते. 3.25 इंच भरते, तिथं आपण 3.75 इंचाची इकडे 4 इंच आणि इथे 3 इंचाची क्रॉसपट्टी आपण घेत असतो. तर अशा पद्धतीने एवढे मापं आपल्याला घ्यायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंग करतान त्यावेळेस तुम्हाला एवढी मापं घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण कटोरीचा पार्ट जो आहे, साईड पार्टपासून कटोरीचा पार्ट हा काढत असतो, त्यामुळे हे कटोरीचे पार्ट जे आहे ती मोजण्याची गरज पडत नाही.
कुणी कुणी जो बेसिक कटोरी निघतो त्यावर पण हा कटोरीचा पार्ट जो आहे तो इथे अशा पद्धतीने मोजून काढत असतात. प्रत्येकाची कटोरी काढण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळे जशी एक जणाची जर तुम्ही कटिंग बघताय, एका चॅनलवर तुम्ही कटिंग बघताय, तर त्याची पूर्ण कटिंग आणि त्याची स्टिचिंग बघत चला, की जेणेकरून जसं म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसू शकतो. कारण प्रत्येकाची जी कटिंग करण्याची पद्धत असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत जसं मोंड्याचा आकार किती इंचावर कशा पद्धतीने द्यायचा, फिटिंग कशा पद्धतीने द्यायची, मोंड्याचा आकार कशा पद्धतीने काढायचा हे मी तुम्हाला ह्या आधी व्हिडिओ जे अपलोड केलेले आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक ब्लाऊजच्या मोंड्याचा आकार तुम्ही काढू शकता, प्रत्येक मोंड्याचा ब्लाऊजचा मोंढा तुम्ही काढू शकता, त्याचे स्पेशल मी व्हिडिओ बनवलेले आहे आणि तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. आता हा जो आहे, जसं कमेंट्समध्ये विचारलं गेलं की मापं कशी काढायची, म्हणून ब्लाऊजची मापं कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी परत एकदा बनवलेला आहे. व्हिडिओ जर आवडला, यामध्ये तुम्हाला काय समजलं नसेल तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, आणि तुम्हाला कुठली व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही कमेंट्सद्वारे सांगू शकता. जसं पण माझं ॲडजस्ट होतं त्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकत चालेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.